मारती आपल्या आतुर्तीज वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. शिव काय करतो तू? शिव काय करतो? लॉलीपॉप खातो. आज ना मी जसं कॅमेरा स्टार्ट केला ना तसं शिवला यायचं होतं व्लॉगमध्ये. नुसतं लॉलीपॉप खातो ना. तुला आवडतं लॉलीपॉप? येस येस. इथे इप्स्विच हिंदू समाजचं आमचं मंदिर आहे, टेम्पल आहे. तर तिथे ना ख्रिसमस वर्कशॉप होणार आहे, म्हणजे आपले इंडियन्सच आहेत आणि लहान मुलांसाठी विथ फॅमिली ऑफकोर्स, म्हणजे पॅरेंट्स बरोबर एक वर्कशॉप होणार आहे तिथं. ते तिथे ना पेंटिंग, मोल्डिंग आणि बरंच काय काय ॲक्टिव्हिटीज आहे लहान मुलांसाठी, वूल टाईंग वगैरे, म्हणजे बरंच काय 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 असणार आहे. शिव माहीत नाही. शिव तुला यायचं ना? गंदा. शिव माहीत नाही काय करणार आहे, त्याला येणार आहे का नाही व्यवस्थित, पण जाऊन देतो. थोडं लहान मुलांबरोबर टाइम स्पेंड करेल तर त्याला पण ते थोडंसं आवडेल, म्हणून मी रजिस्टर केलं आहे. सो मी ते जाणार आहे तिकडे आणि तुम्हाला पण मी तिकडे दाखवते की कशा ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी होती पेंटिंगची आणि आम्ही जेव्हा देवळात पोचलेलो तेव्हा ऑलमोस्ट सगळी मुलं आलेली, पेरेंट्स होते, गर्दी होती, बऱ्यापैकी सगळे मुलांना घेऊन आलेले. सो पेंटिंग स्टार्ट झालेली. मोठी मुलं मस्त रमलेली पेंटिंग काढण्यात, पण लहान मुलांचं काय, ते तर पेरेंट्सला नुसते त्रास देत होते. शिवसुद्धा त्रास देत होता, आई तूच काढ, आई तूच काढ करत करत त्याने मलाच काढायला लावलं. पण खरंच मला माझ्या ना लहानपणाचे दिवस आठवले. आपण कसं ना लहान मुलांबरोबर खेळता खेळता त्यांच्या ॲक्टिव्हिटी करता करता आपणच लहान होऊन जातो आणि आपल्याला सगळ्या आपल्या बालपणीच्या आठवणी ना रिकलेक्ट होऊन जातात. लहान मुलांपेक्षा ना आईच, म्हणजे सगळ्या ज्या मदर्स होत्या त्याच अगदी एकाग्रतेने पेंटिंग काढत होत्या आणि लहान मुलांना ते सगळं मी दाखवत होतो. सो त्यांना पण खूप छान वाटत होतं. हे जे सगळे पेंटिंग्स होते ते कलेक्ट करणार होतो आणि त्याच्यानंतर इथे क्रायचस पार्कला क्रायचस मेन्शन आहे, ते एक म्युझियम आहे आणि आर्ट गॅलरी आहे. तर ख्रिसमस ट्रीला हे सगळं डेकोरेट करणार होतो तिक. या वूल टाईंग ॲक्टिव्हिटीला ना तर खूप मजा येत होती. मीसुद्धा फर्स्ट टाईमच पॉम्पॉम कसं बनवायचं ते शिकली होती. शिवूचं तर काय खेळणंच चालू होतं, नुसता गुंतागुंत, नुसत्या त्या वूलबरोबर खेळत होता, गुंतागुंत करत होता आणि ते सोडवत सोडवत मी पॉम्पॉम बनवत होती. सगळ्याच मुलांनी वर्कशॉप खूप छान एन्जॉय केलेलं, मुलं सगळी खूप खुश होती, ॲक्टिव्ह होती आणि आम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत होतो. नंतर सगळ्या मुलांनी मस्त फोटो काढले आणि व्हिडिओज पण काढले आणि बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही नंतर घरी गेलो.